आज चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची यात्रा आहे. सांगभलच्या गजरात ज्योतिबा डोंगर अगदी दुमदुमून गेलाय. या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर कालपासून दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. चैत्र पौर्णिमेची ही यात्रा 3 दिवस चालते. या यात्रेनिमित्त भाविकांसोबतच मानाच्या सासन काठ्या देखील दाखल झाल्यात. सध्या ज्योतिबाचा डोंगर गुलालाने नाहून निघालाय. आज यात्रेचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन सोहळ्यास प्रारंभ झालाय. 5 वाजता महाभिषेक महापूजा संपन्न झाली. त्यानंतर 10 वाजता धूपारती सोहळा पार पडला. दुपारी 1 वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यानंतर सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. संध्याकाळी 5:30 वाजता ज्योतिबा देवाची पालखी निघणार आहे. यात्रेत भाविक ज्योतिबाच्या नावाने सांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्याची पालखीवर होणारी उधळण करतील. दरम्यान ज्योतिबा यात्रेत 20 ते 80 फुटाच्या उंच अशा 96 सासनकाठ्या सहभागी असतात. आज ज्योतिबा यात्रेसाठी लाखोंनी भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. जागोजागी पोलीस तसेच 145 सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनद्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येते. तसेच भाविकांसाठी ST महामंडळाच्या वतीने 24 तास बस सेवाही सुरू ठेवण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेशमधून भाविक ज्योतिबाच्या दर्शनाला येतात.